संगमनेर शहरातील चौर रस्त्यावर धुडगूस घालत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोघांचं तोंड उघडण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आलंय. राहुरी पोलिसांकडून वर्ग झालेल्या दोन आरोपींकडून शहरातील तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील 7.5 तोळे सोनं हस्तगत करण्यात संगमनेर शहर पोलीस यशस्वी ठरलेत. राहुरी पोलिसांनी चिंक्या उर्फ अनुप गोडाजी चव्हाण वय वर्ष 33 आणि खंग्या उर्फ विनोद विजय चव्हाण वय वर्ष 22 दोघंही राहणार अशोकनगर श्रामपूर या दोघांना राहुरीत अटक केली होती. यावेळी राहुरी पोलिसांनी त्यांच्याकडून 1.5 तोळे सोनं हस्तगत केलं. त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी त्यांना या गुन्ह्यामध्ये वर्ग केलं आणि संगमनेर शहर पोलिसांनी त्यांना 14 रत्न दाखवताच त्यांनी संगमनेर शहरामध्ये 3 वेगवेगळ्या घटनेमध्ये गंठण चोरल्याची कबुली दिली. संगमनेर शहर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना गेल्या महिन्यात 29 जानेवारी रोजी संगमनेरातील प्रकरणात वर्ग करून आणलं. न्यायालयाकडून त्यांना पोलीस कोठडीही घेतली. गुन्ह्याची उकल केली असता आरोपी क्रमांक 2 संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध 3 गुन्ह्यात महिलांच्या गळ्यातील गंठण चोरल्याची कबुली दिली. पहिल्या दोन्ही प्रकरणातील 5 तोळे सोनं या आरोपींनी श्रामपूर येथील एका सराफाला विकलं होतं, तर तिसऱ्या प्रकरणातील 2.5 तोळ्याचं गंठण आईचं असल्याचं खोटं सांगून नेवासा येथील सराफाला विकलं. पोलीस स्टेशन अहमदनगर यांनी ताब्यात घेतलेले आरोपी नामे चिंक्या उर्फ अनुप गोडाजी चव्हाण व खंग्या उर्फ विनोद विजय चव्हाण या संगमनेर शहर पोलीस ठाण्यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता यातील आरोपी क्रमांक 2 याने संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत 3 गुन्हे केल्याचे 3 सोन्याचे गंठण चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे अधिक तपास करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात गेलेल्या मुद्देमालापैकी 7.5 तोळे सोने रिकव्हर केले असून सदर गुन्ह्याचा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात साहेब तसेच पोलीस निरीक्षक गोविंद अवताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असून सदर आरोपींना पुन्हा राहुरी पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोकुळ अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस कॉन्स्टेबल इस्माईल शेख, बाळासाहेब आहिरे, राजीव गायकवाड, विजय पवार, रमेश लबडे, सागर धुमाळ, गोरक्ष शेरकर, आशिष आरवडे, सुभाष बोडखे यांनी केला. पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर.